माधवजी, तुम्हाला काय वाटतं की अशी सिस्टीम असायला हवी का आणि यामुळे खरंच क्रिकेटचा फायदा होणार आहे का? ही सिस्टीम असायला हरकत नाही, पण जो तिसरा पंच असतो त्यांनी स्वतः नीट बघून निर्णय दिला पाहिजे. ज्या स्वतः त्यांनी पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी काय निर्णय दिला ते मला कल्पना नाही. त्यांनी आउट आहे का नाबाद आहे किंवा बाद आहे हे त्यांनी सांगितलं की नाही माहीत नाही. पण बिल्ली बोर्डांनी स्वतः ठाम राहून तो नाबाद असल्याचं ठरवलं, त्याला कारणं पुष्कळ असतील. त्याचं नाव बिल्ली बोर्डन आहे, तर काही काही वेळा मनात येतं की त्याचं असं तत्व असेल का की आय विल नॉट बो डाऊन म्हणून त्याचं नाव बोर्डन असं झालेलं आहे का असं वाटतं. ही जर सिस्टीम करायची असली तर त्याला आणखीन एक सुधारणा मी सांगेन की आपल्याकडे प्रथम खालच्या कोर्टात आपण अपील करतो, नंतर हायकोर्टात, ते पटलं नाही तर सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टाचा सर्वांचा निर्णय सर्व शेवटचा असतो. तसं इथे सुद्धा सामनाधिकार हे जर प्रत्येक खेळाडूला वगैरे दंड करू शकतो, जरी पंचांनी तक्रार केली तरी सामन्याच्या अधिकारीला दंड करायचा अधिकार आहे, त्याप्रमाणे इथे सामनाधिकारी त्याच्या बाजूला बसलेला असतो, तर त्याला अपील करून त्याला मग निर्णय देता येणार नाही का, हा आयसीसीने जोरात विचार केला पाहिजे. खरोखर हे ठीक आहे की हे मध्यावर झालेलं आहे, समजा शेवटी झालं असतं तर कलकत्ता वगैरे ह्या ठिकाणी काय झालं असतं तुम्हाला कल्पना आहे, तेव्हा आयसीसीने नक्कीच विचार केला पाहिजे. रेफरल सिस्टीम काय वाईट नाही, चांगली आहे, पण त्यातल्या त्यात पुढे जर आपण कोणाची खात्री झाली नाही तर वरती सामनाधिकाऱ्याने अपील करायचा अधिकार ठेवावा. बरोबर आहे, पण यात तुम्हाला वाटतं का की खेळ पण थोडासा संथ होतो आणि खरंच या सिस्टीमचा फायदा होणार आहे का? कारण त्यात पण जर टेक्निकल मुद्दे असतील तर मग ही सिस्टीम नक्की कशासाठी? नाही, ह्यात थोडा वेळ जातो. दुसरं म्हणजे त्यांनी आयसीसीने परत काय सांगितलं, थर्ड अंपायरला सूचना देऊन ठेवल्या की ज्या 2.5 मीटर पुढे असेल बॅट्समन तर तुम्ही अंपायरचा डिसिजन बदलायचा आहे. जर अंपायरनी मैदानावरचा अंपायरने आउट दिला असेल तर आउट, नॉट आउट दिला असेल नॉट आउट, हे मला कळत नाही. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूने ठेवता, रेफरल सिस्टीम तुम्ही ठेवता, परत हे नवीन हा फतवा काढता, मग ह्या थर्ड अंपायरचं महत्व काय आहे? मग ठेवला तरी कशा थर्ड अंपायर, एकदा 2.5 मीटर पुढे आहे हे सिद्ध झालं की मग नॉट आउट नॉट आउट, आउट तर आउट. आणि तिथे आपल्याला दिसतंय, काल त्यांनी स्क्रीनवर दाखवलं, आताच माधवराव म्हणजे अगदी बरोबर आहे, समजा हा प्रकार पाकिस्तानात घडला असता आणि एखाद्या पाकिस्तानच्या बॅट्समनच्या विरुद्ध जर हा कौल गेला असता तर काय झालं असतं? खरोखर जाळपोळ झाली असती, त्या अंपायरला मारही पडला असता. तर हे मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. तुम्ही एक तर त्या थर्ड अंपायरला अधिकार द्या किंवा मग रेफरल सिस्टीमप्रमाणे जे काय असेल ते निर्णय द्यायचा अधिकार द्या. हे तुम्ही 2.5 मीटरचा आयसीसी आता नवीन नवीन प्रयोग करते, बॉलिंग म्हणजे 15 अंशाचा हे पाहिजे बरोबर टाकत आहे आणि आता हे सगळं अंपायर काय काय बघायचं आणि ह्या 2.5 मीटरचं हे पटणं शक्यच नाही मला असं वाटतं. आणि वाटतं माधवराव आता थर्ड अंपायर पण नको असेल, पण आमचे शंकरराव साळवे जे कबड्डी मध्ये ते आम्ही त्यांना असायचो की तुमच्या कबड्डीमध्ये 2 पंच आहेत परत सरपंच आहे, त्याने काळजी करू नका, कधी क्रिकेटमध्ये येईल आणि क्रिकेटमध्ये आलं. पण विनायक, तुला काय वाटतं की ज्या पद्धतीने ही सिस्टीम आलेली आहे कुठेतरी अंपायरवर अविश्वास किंवा अंपायरबद्दल तेवढा कॉन्फिडन्स राहिलेला नाही यामुळे सिस्टीम इंट्रोड्यूस केली? नाही, एक्झॅक्टली, कारण असे भरपूर इन्सिडेंट्स झाले आहेत की जे अंपायरचे डिसिजन्स चुकतात काही काही वेळेला आणि इट इज बाउंड टू हॅपन, कारण एवढं प्रेशर असतं काही काही वेळेला अंपायर्सना कळत नाही, तर त्याच्यामुळे ह्या चुका होतात आणि त्या चुका सुधारण्यासाठी म्हणून थर्ड अंपायरचं नियोजन इकडे आयसीसीने केलेलं आहे. किंवा पण महत्त्वाचं हे आहे की त्याच्यामधून जर तुमच्याकडे ती ते इम्पॉर्टंट आहे नो डाऊट, पण त्याच्याबरोबर तुमचे संपूर्ण तुमचा हॉटस्पॉट झाला किंवा तुमचं स्निगोमीटर झालं हे सगळं अवेलेबल पाहिजे, तरच तुमचं म्हणजे जर थर्ड अंपायर असेल तर ते संपूर्ण फॅसिलिटीज अवेलेबल पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे एक तुमच्या राईट डिसिजनसाठी. माधवजींना विचारूया, माधवजी तुम्हाला काय वाटतं की अंपायर्स जास्तीत जास्त मिस्टेक करायला लागले असं कुठेतरी आयसीसीला वाटल्यानंतर त्यांनी ही सिस्टीम इंट्रोड्यूस केली, किंवा अंपायरचं कॅलिबर तेवढं राहिलं नाही असं आयसीसीला वाटल्यावर त्यांनी ही सिस्टीम इंट्रोड्यूस त्यांना करावं लागली का? आयसीसीने हा विचार केला, मुळात आपण 86 साल झालो की दरवेळेला पाकिस्तानात गेलं की पाकिस्तानचे पंच पक्षपाती असतात असं म्हटलं, म्हणून रिपोर्टर रामास्वामी आपले हे न्यूट्रल म्हणून गेले. खरं म्हणजे मी अंपायर हा न्यूट्रलच असतो, सगळेजण न्यूट्रल अंपायर म्हणतात ते त्रयस्थ कधी नसतात किंवा तटस्थच असतात. गाईचं गोमूत्र म्हणण्यासारखं आहे, गोमूत्र हे गाईचंच असतं, त्याप्रमाणे पंच हा तटस्थच असतो. त्याच्यानंतर मग ही नवीन सिस्टीम सुरू झाली की एक आपला यजमान देशाचा आणि एक दुसरा असा पंच, ते सुद्धा झाल्यावर नंतर मग फक्त वन डेमध्ये एक यजमान देशाचा आणि दुसरा, पण इतर ह्याला आंतरराष्ट्रीय पंच दुसऱ्या देशांचे यायला लागले, तरीसुद्धा मग इतकं सगळं करून हे का केलं? तर निपक्षपाती पंच असावेत, निपक्षपाती निर्णय मिळावेत म्हणून हे सगळं आयसीसीने केलं.
आपण रेफरल सिस्टमबद्दल बोलताना मगाशी घोटसकरांनी जो प्रश्न उपस्थित केला, ही जर मॅच खरी तर कलकत्त्याची होती आणि ती जर कलकत्त्यामध्ये असती तर नक्की काय झालं असतं? नक्की दंगल उसळली असती, मला असं वाटतं. निदान प्रेक्षकांनी दगडफेक केली असती काहीतरी, कारण तो संताप आहे. आणि कलकत्त्याचे प्रेक्षक हे तसे एकदम इमोशनल असे भावनात्मक आहेत. बंगळुरूचे आहेत पण तिथे आले होते मॅच बघायला होते, आणि क्रिकेट रसिक क्रिकेट दर्दी आहेत, हे क्रीडा दर्दी आहेतच, पण तो भावना वेग आहे. तो त्याचा उद्रेक नक्की झाला असता, आणि समजा तो बॅट्समन जर गांगुली असता आणि त्याला अशा पद्धतीने आउट दिलं असतं तर जाळपोळच झाली असती. म्हणजे नशीब आहे की ही मॅच कोलकात्याच्या इडन गार्डनचा होणार होता, बंगळुरूच्या चिन्ना स्वामी झाली, की ते माणसं ते शांत स्वभावाचे सौम्य स्वभावाचे आहेत. पण हे म्हणतात ते बरोबर की असं जर झालं तर प्रत्यक्ष जो पंच असतो, जो अंपायर आहे, त्याला मार खायचीच वेळ येणार आहे. आणि हे टाळण्यासाठी म्हणजे आयसीसी याच्या लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. आणि 2.5 मीटर 2.5 मीटर जे आहे ते बाजूला काढायला, एक किंवा ही रेफरल सिस्टमच बाजूला काढून सर हॉटस्पॉट किंवा स्निकोमीटर जे आहे ते अंमलात आणायला पाहिजे. माधुरी, तुम्हाला काय वाटतं, आता टुर्नामेंट सुरू झाली आहे, त्यातला एक वाद सुरुवातीला झालेला आहे रेफरल सिस्टीमबद्दलचा, आता आयसीसी या रूल्समध्ये चेंज करू शकतं का, की आता सल्ला घेऊन ते हे नियम चेंज करू शकतात का? मुख्य म्हणजे आता या स्पर्धेला नंतर बदल करता येणार नाही, कारण एकदा स्पर्धेचे नियम ठरलेले असले तर साहजिकच त्या नियमाप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. पण पुढच्या स्टेज मागच्या सांगणार, तसं पुढची ज्या सगळ्या टुर्नामेंट्स होतील, मग टेस्ट मॅच असतील, काही असतील, वन डे असतील, त्यासाठी तरी आयसीसीनी असा फतवा काढला पाहिजे की रेफरल सिस्टीम जी असेल ती, तर त्याप्रमाणे. पण एक मला नवल वाटतं की संत म्हणाले की तिसऱ्या पंचाने जरी निर्णय दिला तरी जो पंच तिथला स्वतःचा निर्णय देऊ शकतो असा काय फतवा काढलाय का? म्हणजे शेवटच्या काही काही शेवटच्या षटकामध्ये जरा डिफेन्सिव्ह खेळा पण रन बराबर वाढवा, हे असं म्हणण्यासारखं आहे ते. तर ताबडतोब हे करायचं, अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स असं म्हणून खेळायच्याऐवजी डिफेन्स करा पण रन्स बराबर वाढवा, तसं म्हणण्यासारखं आहे. मला नाही वाटत त्या तिसऱ्या पंचांचा निर्णय नाकारून मैदानावरचा पंच स्वतः निर्णय देईल असं मला